नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण इयत्ता 8वीमधील सविनय कायदेभंग हा पाठ बघतोय. सविनय कायदेभंग म्हणजे काय ते आपण बघितलंच आहे की जुलमी आणि अत्याचारी कायदे जे होते ब्रिटिशांचे, ते शांततेच्या मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गाने मोडून काढणे. राष्ट्रीय सभेचे सर्व नेते आणि महात्मा गांधीजी यांनी शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने अशा प्रकारचे जुलमी आणि अत्याचारी कायदे मोडण्यासाठी सुरुवात केलेली आपल्याला या पाठामध्ये दिसून येते. आता सर्वात पहिले म्हणजे काय, तर सामान्य माणसाच्या जीवनातील अत्यावश्यक गरजेची वस्तू म्हणजे मीठ. आणि ब्रिटिशांनी काय केलेलं होतं, तर मिठासारख्या दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तूवरती कर लादलेला होता. आता ही गोष्ट म्हणजे सामान्य माणसावरती अन्याय करणारी होती. पण मीठ बनवण्याची ब्रिटिशांची जी मक्तेदारी होती, ते राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना मोडून काढायची होती. मग सुरुवातीला राष्ट्रीय सभेचे नेते महात्मा गांधीजी यांनी ब्रिटिशांकडे मागणी केली की मिठावरती लावलेला जो कर आहे तो कायदा मोडून काढावा किंवा तो कर रद्द करावा. परंतु ब्रिटिशांनी ती मागणी फेटाळून लावली. मग राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी आणि महात्मा गांधींनी ठरवलं की आपण मिठाचा सत्याग्रह करायचा, म्हणजे मिठावरती लावलेला जो कर आहे तो कायदा जो आहे तो कायदा मोडून काढायचा. आता कायदा मोडायचा आहे तर कशा प्रकाराने तो कायदा मोडणार, तर शांततेचा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने तो कायदा मोडून काढणार. मग त्यांनी या पिठाचा कायदा मोडण्यासाठी ठिकाण निवडलं, गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी हे ठिकाण. आपल्याला माहितीच आहे की मीठ हे समुद्र किनाऱ्यावरती बनवलं जात असतं. हे दांडी हे समुद्र किनाऱ्यावरील मिठाचं ठिकाण. मग ज्यावेळेस महात्मा गांधीजी यांनी हा सत्याग्रह करण्याचं ठरवलं, तर मिठाचा सत्याग्रह म्हणजे हा प्रतिकात्मक सत्याग्रह होता. अशाच प्रकारचे जुलमी कायदे त्यांना शांततेच्या मार्गाने मोडून काढायचे होते. आणि सुरुवात ही मिठाच्या कायद्यापासून झालेली होती. महात्मा गांधीजी आणि त्यांचे 78 सहकारी, गुजरातमधील त्यांचा जो आश्रम होता साबरमती आश्रम, त्या साबरमती आश्रमापासून दांडी येथे जाण्यासाठी ते निघाले. आता गुजरात येथील साबरमती आश्रम, गुजरातमधील समुद्र किनाऱ्यावरील दांडी ठिकाण, दोघांचं अंतर होतं जवळपास 385 किलोमीटर अंतर. आता 385 किलोमीटर अंतर तिथं चालून जायचं होतं. सुरुवातीला 78 सहकाऱ्यांनी शेते ते अंतर चालून जायला निघाले, दांडी येथे जाण्यासाठी निघाले, तो मिठाचा अन्यायकारक कायदा मोडण्यासाठी. दांडी येथे जात असताना बऱ्याचशा गावांना त्याचे भेटी होत राहिल्या. आता दांडी यात्रा म्हणजे पदयात्रा होती, पायी जात होते. पायी जात असताना ज्या ज्या गावांना त्यांच्या भेटी होत राहिल्या त्या सर्व गावांमध्ये त्यांनी भाषणं दिली. भाषणं देत असताना हे कायदे कसे अन्यायकारक आहे हे सामान्य जनतेच्या मनामध्ये भिवण्याचं काम केलं. त्या भाषणाद्वारे सामान्य जनता प्रेरित झाली, ती त्या उठावामध्ये सहभागी झाली, त्या चळवळीमध्ये सहभागी झाली. सुरुवातीला 78 सहकाऱ्यांची सुरुवात झालेली दांडी यात्रेचं स्वरूप वाढत गेलं. 5 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधीजी आपले सर्व सहकारी यांच्या दिशी दांडी येथे पोहोचले. दांडी येथे पोहोचल्यानंतर 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी मीठ उचललं दांडी येथे समुद्र किनाऱ्यावरती असलेलं. आणि अशा प्रकारे शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने मिठाचा कायदा मोडून काढला.